आमच्या महाराष्ट्र क्राइम स्पॉट यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। पत्नीच्या हत्येप्रकरणी जेलमध्ये शिक्षा भोगणारा फरार कैदी 22 वर्षांनंतर गजाआड। पत्नीच्या हत्येप्रकरणी शिक्षा भोगत असलेला पती बडोदा जेलमधून पॅरोलवर 1999 साली बाहेर आला। तेव्हापासून तो पोलिसांना गुंगारा देत तब्बल 22 वर्षे उल्हासनगर शहरात राहत होता। मात्र उल्हासनगर गुन्हे शाखेच्या पथकाला याची माहिती मिळताच आज पहाटेच्या सुमारास त्याला अटक केली आहे। रमेश उर्फ दिनेश उत्तम तायडे, वय वर्ष 53 असे अटक केलेल्या कैद्याचे नाव आहे। आरोपी रमेश उर्फ दिनेश तायडे हा गुजरात राज्यातील सुरत शहरात पत्नी सह राहत होता। त्यातच 1995 साली पती पत्नी मध्ये घरगुती वाद झाले होते। त्याच वादातून त्याने पत्नीला जिवंत जाळली होती। त्यावेळी सुरत शहरातील लिंबायत पोलीस ठाण्यात त्याच्या विरोधात भादवी कलम 498 ए 302 प्रमाणे गुन्हा नोंद करून त्याला अटक केली होती। त्यानंतर सुरत न्यायालयाने त्याला जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती। तेव्हापासून तो गुजरात राज्यातील बडोदा कारागृहात शिक्षा भोगत होता। मात्र जेलमध्ये शिक्षा भोगत असताना त्याला 27 सप्टेंबर 1999 रोजी पॅरोलवर रजा मिळाली होती। त्यानंतर रजा संपली तरी तो पुन्हा जेलमध्ये हजर न होता फरार झाला होता। गेल्या 22 वर्षापासून तो उल्हासनगरमध्ये राहत आहे रजेवर आल्यापासून। तर आम्ही आत्ता केलेल्या चौकशीमध्ये त्याने काही गुन्हे केल्याचं काही निष्पन्न होत नाही। सध्या तो साडी पेंटिंगचा काम करत होता असं त्याच्याकडे केलेल्या चौकशीवरून निष्पन्न होत आहे। त्याच्या पत्नीच्या घरगुती त्यांचे काही वाद होते आणि त्या वादातून त्यानं पत्नीची हत्या केल्याचं प्रथमदर्शनी निदर्शनास आलेलं आहे आमच्या। आणि त्यामध्ये त्याला त्या न्यायालयानं शिक्षा दिली होती, परंतु त्याला कोणी मदत केली असं तर काय आतापर्यंत निष्पन्न झालेलं नाही आहे। तो स्वतःचं अस्तित्व लपवून उल्हासनगरमध्ये राहत असल्याचं आम्हाला आतापर्यंत समजलेलं आहे। उल्हासनगर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांना गुप्तदारांकडून माहिती मिळाली की बडोदा कारागृहामधून 1999 सालापासून पत्नीच्या खुनाच्या गंभीर गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेला कैदी हा फर्लो रजेवर सुटलेला असून तो तेव्हापासून फरार आहे आणि सध्या तो उल्हासनगर कॅम्प नंबर 4 भागातील कांसई रोड भरतनगर येथे वास्तव्यात असून तो स्वतःची ओळख लपवून एका खासगी कंपनीत काम करत असल्याची माहिती मिळाली होती। त्या माहितीच्या आधारे आज पहाटे 4 वाजण्याच्या सुमारास सापळा रचून ताब्यात घेऊन त्याला अटक केली आहे। अटक कैद्याला आता बडोदा कारागृह जेलरशी संपर्क करून त्यांच्या ताब्यात दिले जाणार असल्याची माहिती उल्हासनगर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल मांगले यांनी दिली आहे। रमेश उत्तम तायडे या आरोपीला आम्ही आज रोजी उल्हासनगर कॅम्प 4 यादव चाळ इथून ताब्यात घेतलेला आहे। तर या आरोपीनं 1995 साली आपल्या पत्नीचा खून केला होता आणि त्याच्यामध्ये त्याला जन्मठेपेची शिक्षा लागली होती आणि बडोदा जेल या ठिकाणी शिक्षा भोगत असताना 1995 तो रजेवर आला आणि त्यानंतर 1995 जो मर्डर केला होता 1999 तो रजेवर आल्यानंतर तेव्हापासून तो 22 वर्षे झाली तो फरार होता। तर त्या संदर्भात आम्ही पोलीस कमिशनर ठाणे यांच्यामार्फत फरारी पाहिजे आरोपींचा शोध चालू असताना त्या आरोपीची आम्हाला माहिती मिळाली। आज रोजी पहाटे 4 वाजता आम्ही त्याला ताब्यात घेतलेला आहे आणि त्याला आम्ही गुजरात पोलिसांच्या हवाली करणार आहे। प्रतिनिधी दीपक बागुल, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज, उल्हासनगर। बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबायची। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह। तुर्तास धन्यवाद।